नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गातील इतिहास विषयात पाचवे प्रकरण प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह याविषयी माहिती बघू। मागील पाठात आपण वैदिक संस्कृती विषयी माहिती बघितली। वैदिक संस्कृतीच्या शेवटी समाजामध्ये विषमता निर्माण झालेली होती। तर वैदिक काळाच्या शेवटी यज्ञविधीतील बारीक सारीक तपशिलांना खूप महत्व नको तेवढे महत्व देण्यात आले होते आणि त्या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते। त्यामुळे पुरोहित वर्गाचे महत्व खूप वाढले होते आणि यज्ञविधी करण्याची सर्वसामान्यांना मुभा नव्हती। वैदिक काळात माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला त्यावरून त्याचं समाजातील स्थान ठरत होते। वेदांचे ज्ञान सर्वसामान्यांना समजायला अवघड होते, त्यामुळे विशिष्ट देवतेच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले। उदाहरणार्थ शिवभक्तांचा शैव पंथ आणि विष्णू भक्तांचा वैष्णव पंथ असे भक्तिपंथ निर्माण झाले। इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुरुवातीला सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल अशा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचार प्रवाह निर्माण झाले आणि यात सर्वात पुढे होते वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध। तर आज आपण प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या पाठात वेगवेगळ्या धर्मांविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यातील पहिला धर्म आहे जैन धर्म। तर भारतातील प्राचीन धर्मांपैकी एक धर्म जैन धर्म मानला जातो। जैन धर्मात अहिंसा या तत्वाला महत्व आहे। आता जैन धर्मात धर्मज्ञान प्रकट करणाऱ्या तीर्थंकर असे म्हणतात आणि जैन परंपरेनुसार जैन धर्मात 24 तीर्थंकर मानले जातात। त्यातील वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर मानले गेलेले आहे। आता वर्धमान महावीरांविषयी आपण माहिती बघू। वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये आजच्या बिहार राज्यातील वृज्जी नावाचं महाजन पद होते। त्या महाजन पदाची राजधानी वैशाली या वैशाली नगरात कुंडग्राम नावाच्या भागात त्यांचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला असे होते। ज्ञान प्राप्तीसाठी त्यांनी वयाच्या 30व्या वर्षी घराधाराचा त्याग केला आणि 12.5 वर्ष खडतर तपश्चर्या करून त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली। केवल या शब्दाचा अर्थ होतो विशुद्ध। त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे लोक त्यांना केवली असे म्हणू लागले। शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा आपल्या शरीरावर कोणताही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळवणे होय। तर वर्धमान महावीरांनी असाच विकारांवर विजय मिळवला होता म्हणून लोक त्यांना जीन असे म्हणू लागले। जीन जीन म्हणजे जिंकणार आणि या जीन वरच जैन हा शब्द तयार झाला। पुढे ज्ञान प्राप्तीनंतर त्यांनी सुमारे 30 वर्ष लोकांना उपदेश केले आणि लोकांना सहज कळेल म्हणून त्यांनी अर्ध मागधी या लोक भाषेचा प्रयोग केला आणि त्यांनी आपले उपदेश अर्ध मागधी या भाषेत दिले। त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता। आता समोसरण तीर्थंकरांचा ज्या सभा होत त्याला अर्ध मागधी भाषेत समोसरण असे म्हणत। समोसरण हे समतेवर आधारलेले होते आणि सर्व वर्णातील लोकांना त्यामध्ये समावेश प्रवेश दिला जात असे। पंचमहाव्रते वर्धमान महावीरांनी आपल्या अनुयायांना आचरणाचे जे 5 नियम सांगितले त्यांना पंचमहाव्रते असे म्हणतात। पहिला नियम आहे अहिंसा, कोणत्याही जीवाची हिंसा करू नये। दुसरा आहे सत्य, नेहमी खरे बोलावे। तिसरं आहे अस्तेय, चोरी करू नये। चौथं आहे अपरिग्रह,
कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचा साठा करू नये, म्हणजे मनात ठाव बाळगून कोणत्याही मालमत्तेचा साठा करू नये. आणि पाचवे ब्रह्मचर्य, शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे काटेकोर पालन करणे. त्रिरत्ने, वर्धमान महावीरांनी तीन तत्व सांगितलेले, सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र्य. सम्यक या शब्दाचा अर्थ होतो संतुलित. आता सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन म्हणजे काय? तर सम्यक दर्शन म्हणजे तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. दुसरं आहे सम्यक ज्ञान, तीर्थंकरांच्या उपदेशाचा आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ जाणून घेणे. आणि चौथे सम्यक चारित्र्य म्हणजे पंचमहाव्रतांचे काटेकोर पालन करणे. आणि शेवटचा मुद्दा आहे आपला उपदेशातील सार. महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी खूप महत्वाचा मानला जातो. अंत म्हणजे पैलू आणि अनेकांत म्हणजे अनेक पैलू. तर सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद्या दुसऱ्या पैलूकडे लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास आपल्याला सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. त्यामुळे त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते असे या सिद्धांतात मानण्यात आलेले आहे. त्यामुळे इतरांच्या मतांविषयी सहिष्णुता निर्माण होते आणि आपल्या मतावरच आपण आपल्या मताविषयी आपण आपलंच मत योग्य अशी भावना आपली दूर होते. आणि वर्धमान महावीरांनी संपूर्ण जगाला असा संदेश दिला की सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या. आणि इसवी सन 527 मध्ये वर्धमान महावीरांचा मृत्यू झाला. धन्यवाद.